संचे 2.2 मधला तिसरा गणित आहे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कसं सोडवायचं ते आपण इथं पाहणार आहोत. बघा तिसरं गणित आहे, पहिल्या दोन गणितांमध्ये जर आपण पाहिलं तर एक्स वर्ग होता सुरुवातीला आणि त्याच्या शेजारी कुणीच नव्हतं म्हणजे एक होता, पण इथं वाय वर्गाच्या शेजारी दोन आहेत. कोण आहेत? दोन आहेत. मग ते दोन आलेत ना, मग त्याचा पाऊणचार करायचा. अगोदरच्या गणितात आपण 13 पलीकडे नेलो होतो. ओके, मग आता काय करायचं? 13 × 2 दोघांचा गुणाकार करायचा. 13 × 2 13 × 2 किती? 13 × 6 26. बरोबर. मग आता 26 चे अवयव पाडायचे. 26 चे अवयव कसे पाडणार? बघा 26 × 1 = 26. बरोबर. त्याच्यानंतर 13 × 26 दोनच अवयव पडते, दोनच पडतात. आता दोघांमधून एकच जोडी सिलेक्ट करायची. कुठली करायची? कोणाला विचारायचं ती जोडी सिलेक्ट करण्यासाठी? 13 विचारायचं. 13 अगोदर कुठलं चिन्ह आहे? 13 अगोदर 92 आहे, ऍडिशन आहे, अधिक आहे. म्हणजे याचा अर्थ बेरीज किती पाहिजे? किती पाहिजे बेरीज आपल्याला? किती पाहिजे बेरीज? 27 पाहिजे. मग 27 बेरीज कोणाची येते? पहिलेच येते ना, 26 × 1 = 27. मग 26 × 26 = 1 = 27. 26 × 1 = 1 म्हणजे फक्त वाय, म्हणजे आपल्याला 26 × y ही जोडी मिळाली. आता ती जोडी मिळाल्यानंतर तिला चिन्ह कुठली द्यायची हा प्रश्न असतो. माझा चिन्ह कुठली द्यायची? 27 विचार करायचा. 27 अगोदर अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे दोघांना कुठली चिन्ह द्यायची? अधिक अधिक. बरोबर ना, दोघांना सुद्धा अधिक अधिक. आणि जर वजा असतं तर दोघांना वजा चिन्ह दिले असते. मग इथं आपण लिहिणार 2y² + 26y + 1y म्हणजे फक्त वाय आणि अधिक 13 हे दोन हे दोन. आता मला एक सांगा, या दोघांमध्ये कोण कॉमन निघू शकतो? वाय तर निघू शकतो आणि या वायच्या शेजारचा हा जो 2 तो सुद्धा निघू शकतो. या दोनाने 26 सुद्धा भाग जातो, म्हणून 2 कॉमन काढला आणि वाय पण कॉमन काढला. माझा 2 बाजूला आलाय, वाय वर्ग काय? 1y इकडे आला म्हणजे फक्त राहिला वाय अधिक 26 जर विचार केला तर 2 × 2 = 6 13 × 26 बरोबर ना. दोनाने जर 26 भाग लावला तर 13 येतात आणि हे वाय पण बाहेर आले अधिक. या दोघांमध्ये काही कॉमन निघेल का? काय निघेल दोघांमध्ये कॉमन? काय दिसतंय का समान? काहीच नाही दिसत. मग जिसका कोई नाता उसका एक होता है, लक्षात ठेवा. मग एक कॉमन काढायचं. आता एक कॉमन काढले, मग हा वाय जसं का तसा आणि अधिक 13 पण जसेच्या तसे. हे दोन हे दोन या दोघां दोन वेळा येते दोघ ना, मग त्यांना एकदाच द्यायचं वाय अधिक 13 आणि 2y + 1 येतं. 2y + 1 बरोबर 0. y + 13 = 0 करायचं. मग आणि दुसरीकडं 2y + 1 = 0. ओके, वाय अधिक 13 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 13. 2y = 1 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1 झाले. ओके, मग y = 1 जसेच्या तसे 2 × 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडं भागिले 2. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे वायच्या दोन किमती निघतील, एक वजा 13 आणि दुसरी वजा 1/2. ओके.